अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्याचे आमदार माजी मंत्री गिरीश महाजनांना शोधा आणि 10 लाख रुपये बक्षीस मिळवा असे बॅनर झळकावत अनोखे आंदोलन आज जामनेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले। कोरोनामुळे सर्वत्र हाहाकार उडाला असताना प्रत्येक आमदार, खासदार, मंत्री हे आपापल्या मतदारसंघात आरोग्याबाबत सोयी सुविधा उपलब्ध करून देत आहेत, मात्र जामनेर तालुक्यातील आमदार आरोग्यदूत संकटमोचक गिरीश महाजन हे मतदारसंघातील जनतेला वाऱ्यावर सोडून पश्चिम बंगालमध्ये प्रचारात मग्न आहेत। आमदार महाजन यांना शोधा आणि 10 लाख रुपये मिळवा असे आवाहन राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केले। जनतेला गरज असताना महाजनांनी पळ काढल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय। यावेळी किशोर पाटील, जितेश पाटील, विनोद माळी, संदीप हिवाळे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते। नमस्कार, आता आपण जामनेर मधील नगरपालिका चौक येथे आलेलो। गेल्या कित्येक दिवसांपासून माजी मंत्री आमदार गिरीश महाजन हे जामनेरामध्ये उपस्थित नाहीये, तर आमदार गिरीश महाजन हे आहेत तरी कुठे असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे उठवण्यात येतो आहे, तर आपण याबाबतची अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जामनेर शहराच्या वतीने या जामनेर तालुक्याचे आमदार या ठिकाणी गायब झालेले, दिसेनासे झालेले आहेत। कोरोना महाकाळीमध्ये आपण जर बघितलं, या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक आमदार असतील, प्रत्येक मंत्री असतील, प्रत्येक खासदार असतील, आपल्या जनतेसाठी अहोरात्र या ठिकाणी झटत आहेत, परंतु या जामनेर तालुक्याचे आमदार या ठिकाणी कर्तव्यातून पळ काढत आहे। खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं, या महाराष्ट्रामध्ये जनतेला आज खऱ्या अर्थानं प्रत्येक लोकप्रतिनिधीची गरज आहे, परंतु गिरीश भाऊ कोरोनाचा काळ सुरू झाला आणि पश्चिम बंगालमध्ये गिरीश भाऊ प्रचार करताय, या निमित्ताने मी सांगू इच्छित होतो की जामनेर तालुक्यात गिरीश भाऊंना दाखवा आणि 10 लाख रुपये मिळवा अशी परिस्थिती, असं या ठिकाणी मी आव्हान जनतेला या ठिकाणी करतोय। गिरीश भाऊ 25-30 वर्षापासून या जामनेर तालुक्याच्या जनतेला तुम्हाला निवडून दिलं आहे। खऱ्या अर्थानं कोरोना महाकाळामध्ये अतिशय भयावह परिस्थिती निर्माण झालेली आहे। लोकांना धीर देण्याची गरज आहे। लोकांना दवाखान्यामध्ये कोणाला ऑक्सिजन मिळत नाही, कोणाला रेमडेसिवीर उपलब्ध होत नाही, कोणाला बेड उपलब्ध होत नाही, अशा परिस्थितीमध्ये आपण प्रत्येक नागरिकाला सहकार्य करून आपण जनतेच्या सेवेसाठी 24 तास तुम्ही उपलब्ध झाले पाहिजे, परंतु असं करताना आपण या ठिकाणी दिसत नाही। आपण जर बघितलं, पारनेरचे आमदार निलेश लंके साहेब पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले, रोहितदादा पवार असतील, छगन भुजबळ साहेब असतील, यांनी आपल्या मतदारसंघामध्ये 1000-1200 खाटांचं कोविड या ठिकाणी उपलब्ध करून दिलं आणि जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र झटत आहेत। पण गिरीश भाऊ, या कोरोना काळामध्ये तुमची खऱ्या अर्थाला गरज आहे जामनेर तालुक्याला, पण तुम्ही काय करताय, तुम्हाला जनतेपेक्षा तुम्हाला पक्ष महत्वाचा आहे। तुम्ही पश्चिम बंगालमध्ये ह्या जामनेर तालुक्यात जनतेला वाऱ्यावर सोडून तुम्ही निवडणुकीत प्रचार करताय, या तुमच्या कृत्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने या ठिकाणी आम्ही निषेध करतो। गिरीश भाऊ, तुम्हाला आता जर सांगायचं झालंच, या जनतेने तुम्हाला एवढं प्रेम दिलं, या जनतेने तुम्हाला एवढं डोक्यावर घेतलं, परंतु त्या जनतेसाठी तुम्ही या ठिकाणी पळ काढताय, म्हणून गिरीश भाऊ दाखवा आणि 10 लाख रुपये मिळवा असं बक्षीस या ठिकाणी या निमित्ताने आम्ही जाहीर करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। तर आत्ताच आपण त्यांच्याकडून याबाबतची माहिती जाणून घेतली। कोरोनासारख्या महामारीमुळे आमदार गिरीश महाजन यांनी जामनेरामध्ये उपस्थित राहावे असं त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे। तसेच 10 लाख रुपये घ्या आणि गिरीश महाजन दाखवा असे वक्तव्य देखील त्यांनी केलेले आहे। कॅमेरामॅन सुप्रू जाधवसह मी प्राजक्ता खरे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर। भेटू तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।